राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण शिक्षण विभागाने शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून एक नवा निर्णय घोषित केला आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यासंदर्भामध्ये जी आर सुद्धा काढण्यात आला आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटाल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर आता शिक्षण होणार मनोरंजक ई साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ कोरोनाच्या जागतिक महामारी दरम्यान पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे गिरवण्यात आले या ऑनलाईन पद्धतीला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला शिवाय दृकश्राव्य माध्यम विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त असल्याचे शिक्षण विभागालाही जाणवले त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर शिक्षण अधिक मनोरंजक करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ई साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे या माध्यमातून विविध विषयांवर व्हिडिओ तयार करण्याची सुवर्ण संधी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे ले ले राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार कोरोनानंतर तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या शिक्षकांची संख्या राज्यभरात दिवसागणिक वाढत आहे हे प्रमाण आता दोन लाख एकोणनव्वद हजारांवर पोहोचले आहे त्यामुळे आता शिक्षकांसाठी पहिली ते बारावी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भाषा गणित इंग्रजी परिसराभ्यास सामाजिक शास्त्रे या विषयांवर शिक्षकांना ॲनिमेशन ऑगमेंट रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी प्रकारातील चित्रफित खेळावर आधारित चित्रफित ई चाचणीवर आधारित चित्रफित आणि दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफित तयार करता येणार आहेत कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त नऊ चित्र मिनिटांची चित्रपित असणे आवश्यक आहे चित्रपित केवळ अध्ययन अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक आहे स्पष्टता परिणाम नाविन्यता समन्वय उपयोगिता चित्रफितीचा दर्जा यावर ई साहित्याचे मूल्यमापन आता होणार आहे तर चित्रफितीची निवड करण्यासाठी तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर समिती नियुक्त करण्यात आली आहे राज्यातील राज्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ई साहित्य निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सर्वोत्कृष्ट ई साहित्य निर्मितीसाठी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरासाठी प्रत्येकी चौऱ्याऐंशी पुरस्कार दिले जाणार आहेत स्पर्धेची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे असणार आहे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्यास साहित्यिक चोरी केल्याचे आढळल्यास हिंसा लैंगिक प्रदर्शन असभ्य भाषा अंमली पदार्थाचा वापर केल्यास सांस्कृतिक लिंग पूर्वग्रहाचे समर्थन केल्यास तांत्रिक त्रुटी असल्यास चित्रपित स्पर्धेतून नाकारली जाणार आहे